नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सपॅन्शन फॉर्म्युले अभ्यासणार आहोत. वी हॅव स्टडीड द फॉलोइंग एक्सपॅन्शन फॉर्म्युले इन प्रीवियस स्टँडर्ड. मागील येथे जे आपण एक्सपॅन्शन फॉर्म्युले अभ्यासले होते ते या ठिकाणी आपण परत त्याची उजळणी करणार आहोत. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजे दोन भिन्न पदांचा बेरजेचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणिले दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. इथं फक्त प्लस ऐवजी मायनस साईन असताना इथं फक्त प्लस ऐवजी मायनस साईन मधल्या पदाला, ते या ठिकाणी दुसरं सूत्र दिलेले. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग मायनस, इथं मायनस असेल तर दुसरं पद मायनस, टू इंटू ए प्लस बी ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजे त्या ठिकाणी आपलं दुसरं सूत्र मिळालं. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तिसरं सूत्र मिळालं, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे दोन पदांची बेरीज आणि त्याच दोन पदांची वजाबाकी असेल तर दोघांचे काय होतात, वर्ग होतात आणि मध्ये मायनस साईन येतं. त्यानंतर आपण पुढे बघूया. यूज द अबव फॉर्म्युला टू फिल प्रॉपर टर्म्स इन द फॉलोइंग बॉक्सेस. या तीन फॉर्म्युलांचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी प्रॉपर टर्म भरायला सांगितलेले आहेत. मग आता आपण पहिले एक्झाम्पल बघूया. एक्स प्लस टू वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आता एक्स प्लस वाय टू वाय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे पहिल्या पद्धतीत आहे, तर या हा एक्सपॅन्शन फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. ए ऐवजी एक्स दिलेला आहे, बी ऐवजी टू वाय दिलेला आहे. मग पहिल्या पदाचा वर्ग एक्स स्क्वेअर तो लिहिलेला आहे, दोन गुणिले या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार होईल दोन एक्स वाय आणि त्याची डबल म्हणजे फोर एक्स वाय, म्हणजे इथं काय येईल आपल्याला फोर एक्स वाय हे ॲन्सर या ठिकाणी येईल. या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल फोर एक्स वाय प्लस फोर वाय स्क्वेअर, म्हणजे या पदाचा वर्ग, तर तो त्या ठिकाणी दाखवलेला आहे. पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. टू एक्स मायनस फाईव्ह वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे जे एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो या पद्धतीत बसलेला आहे, दोन पदांच्या वजा दोन पदांची वजाबाकीचा वर्ग, तर या पद्धतीत हे आलेलं आहे, म्हणजे ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला वापरावा लागेल. हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, म्हणजेच या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद आहे दोन एक्स, दोन एक्सचा वर्ग होईल फोर एक्स स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार आहोत फोर एक्स स्क्वेअर पहिल्या पदाचा वर्ग मायनस, इथं मायनस आहे म्हणून मायनस, दोघांचा गुणाकार पाच जुने दहा एक्स वाय आणि त्याची दुप्पट दहाची दुप्पट वीस म्हणून ट्वेंटी एक्स वाय, हे दुसरं पद आलं. आता तिसरं पद काय येईल, प्लस फाईव्ह वाय स्क्वेअर, फाईव्हचा वर्ग, म्हणजे याचा स्क्वेअर करावा लागेल, फाईव्ह वायचा ब्रॅकेट स्क्वेअर होईल, म्हणजे पाचचा वर्ग ट्वेंटी फाईव्ह आणि वाय स्क्वेअर वायचा वर्ग वाय स्क्वेअर, तर ही दोन पदं या ठिकाणी टाकावी लागतील. पुढे जाऊया आपण तिसऱ्या एक्झाम्पलकडे. तिसरं जे एक्झाम्पल आहे ते वेगळ्या पद्धतीने दिलं आहे. वन झिरो वन म्हणजे वन हंड्रेड वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू असं लिहिता येतं आपल्याला. एकशे एकचा वर्ग जर लिहायचा असेल तर दोन पदं घ्यायची, एक दहाच्या पटीतलं घ्यायचं आणि दुसरं जे घ्यायचे ती उरलेली संख्या, म्हणजे दहाच्या पटीत शंभर आहे आणि शंभर प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर. इथं जर नव्याण्णव असतं तर इथं शंभर मायनस वन आहे की नाही, म्हणजे जवळची दहाच्या पटीतल्या जवळची संख्या घ्यायची आपल्याला आणि नंतर वजा आहे का प्लस आहे ते आपल्याला बघायचे. बघा अठ्ठ्याण्णवचं केलेलं आहे शंभर वजा दोन, कारण अठ्ठ्याण्णव नव्वद अधिक आठ लिहिण्याऐवजी शंभर वजा दोन लिहिणं सोपं जाईल, तर ते ब्रॅकेट स्क्वेअर. मग या ठिकाणी पहिलं पदाचा वर्ग म्हणजे शंभरचा वर्ग करायचा आहे अधिक दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट, शंभर एक आहे शंभर आणि त्याची दुप्पट दोनशे, म्हणजे इथं दोनशे लिहावं लागेल, अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग एकचा वर्ग, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल, हा म्हणजे
या ठिकाणी दहावर तीन शून्य म्हणजे एकावर चार शून्य वर्ग म्हणजे एकावर चार शून्य एक दोन तीन आणि चार मी इथं लिहितो हे पहिला पद जे आहे ते एक हजार दहा हजार होईल चार पद म्हटल्यावर चार शून्य इथं दोन शून्य त्याचे डबल केले तर चार शून्य होतील अधिक हजारला शंभरचा वर्ग अधिक दोघांचे गुणाकार शंभर एक शंभर आणि त्याचे डबल म्हणजे दोनशे या ठिकाणी सॉरी मी परत लिहितो बारीक अक्षर काढतो थोडंसं दहा हजार अधिक शंभर एक शंभर आणि त्याचे डबल दोनशे अधिक एकचा वर्ग एकचा वर्ग एक इथं तुम्ही शंभरचा वर्ग लिहिता लिहू शकता आणि मग ही बेरीज करायची आहे तर तुमच्या लक्षात येईल एकक स्थानी एक आहे नंतर शून्य आहे नंतर दोन आहे म्हणजे तीन झाले आता मग एक शून्य येईल आणि परत दहा येईल तर हा झाला एकशे एकचा वर्ग दहा हजार दोनशे एक तर अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरणं सोडवता येतील आता पुढे जाऊया आता या ठिकाणी अठ्ठ्याण्णव दिलेलं आहे मी मागाशी जसं सांगितलं की अठ्ठ्याण्णव दिलं आहे म्हणजेच काय हा नव्वदपासून आठने पुढे आहे तर आजच्या पटीतली संख्या नव्वद आणि शंभर तर नव्वदच्या पुढे आठने पुढे पण शंभरपासून जवळ येईल अठ्ठ्याण्णव शंभरपेक्षा दोन्ही लहान आहे आणि म्हणून इथं शंभरच घेतले आहे हंड्रेड मायनस टू घेतलेलं आहे ही दुसरी संख्या छोटी होऊन जाते आणि त्याच्यामुळे आता नव्वद अधिक आठसुद्धा येतं चालतं परंतु परत आठचा वर्ग नव्वद गुणिले आठ त्यापेक्षा हा सोपा गुणाकार त्या ठिकाणी होतो कारण एक लहान संख्या असेल तर गुणायला आपल्याला सोपं जातं ही साधी पद्धत या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे शंभर वजा दोन ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग शंभरचा वर्ग मगाच्यासारखा दहा हजार इथं वजा आहे म्हणून दुसरं पद मायनस येईल दुसरं मायनसमध्ये जर असेल साईन मायनस आहे म्हणून या ठिकाणी दुसरं पद मायनस येईल दोघांचा गुणाकार हंड्रेड इंटू टू टू हंड्रेड त्याची डबल म्हणजे इथं फोर हंड्रेड येईल अधिक टूचा स्क्वेअर फोर आपण हे जर या ठिकाणी लिहिलं तर आपल्याला काय मिळेल आता मी उभं लिहितो या ठिकाणी दहा हजार मायनस किती येतील दहा शंभर गुणिले दोन दोनशे आणि त्याचे डबल चारशे म्हणजे इथं झालं चारशे आणि अधिक मग होईल दोनचा वर्ग चार आता आधी आपण हे करून घेऊया आणि मग पुढचं सोडूया तर ही या ठिकाणी शून्य शून्य शून्यातून शून्य गेलं शून्य इथं जात नाही इथं दहा होतील इथं नऊ होतील है की नाही तर दहातून चार गेले सहा आणि नऊशी नऊ त्याच्यात मिळवायचे किती दोनचा वर्ग चार आणि म्हणून या ठिकाणी फक्त काय होईल शहाण्णव बेरीज होईल शहाण्णव झिरो चार तर हे उत्तर येईल तर अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवतात आता पुढचं जे एक्झाम्पल आहे फाईव्ह एम प्लस थ्री एन बघा तीस टर्म आहेत प्लस एन मायनस आहे म्हणजे आपल्याला हे एक्सपान्शन फॉर्म्युला तिसरा वापरावा लागेल ए प्लस बी इंटू ए मायनस बी एच्या जागेवर आपल्याला आहे फाईव्ह एम आणि बीच्या जागेवर आहे तीन एन म्हणजेच फाईव्ह एमचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस एम स्क्वेअर मायनस किती होईल आता इथं आपल्याला लिहावं लागेल फाईव्ह एम ब्रॅकेट स्क्वेअर मायनस थ्री एन ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग ट्वेंटी फाईव्ह एम स्क्वेअर मायनस नाईन एन स्क्वेअर तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण लिहूया फाईव्ह एम आता दोन पद दिल्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर इथं मध्ये मायनस साईन आहे आणि इथं थ्री एन ब्रॅकेट एन आहे इथं स्क्वेअर आणि मग ते बरोबरच्या पुढे तुम्ही इथं लिहितो या चौकोनामधलं आणि या चौकोनामधलं लिहितो तर पाच एम ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ट्वेंटी फाईव्ह एम स्क्वेअर मायनस इथं मायनस साईन आहे ते दिलं आहे आणि दुसऱ्या पदातली टर्मी नाईन एन स्क्वेअर तर अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर लिहिता येईल तर अशा पद्धतीने ही मागच्या येतेवर आधारित असणारी एक्झरसाइज आपल्याला सोडवता येईल
आता या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे एक्सपान्शन एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी यूजिंग फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल. आता या ठिकाणी आपल्याला दिलेले आपण स्क्वेअर आणि रेक्टँगलचा फॉर्म्युला वापरून हे एक्सपान्शन आपल्याला सोडवायचं आहे अशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. मग एका बाजूला आपण एक्स प्लस ए घेतलेलं आहे म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल इथून इथपर्यंतचं अंतर हे एक्स आहे एवढं अंतर हे एक्स आहे की नाही आणि या रेषेपर्यंत आणि इथून इथपर्यंतचं अंतर हे ए घेतलं आहे म्हणजे या ठिकाणी हे झालं एक्स प्लस ए. त्याच पद्धतीने ते एक्स प्लस बी आहे एक्स प्लस बी तर हे अंतर एक्स आहे आणि बी आहे त्याचा उपयोग या ठिकाणी केला आहे. आता तुम्ही हे लक्षात आलं असेल मग या ठिकाणी हे जर एक्स असेल तर मी काय केलं एक्स यांनी या ठिकाणी एक गम हे केलेले फक्त ह्या रेषा ओढून घेतल्यात मग हे अंतरही एक्स होईल कारण हे एक्स आहे तर हे एक्स होईल आणि हे एक्स आहे म्हणून हे सुद्धा एक्स होईल. हा झाला स्क्वेअर आणि कारण हे एक्स आहे हे एक्स आहे हे एक्स आहे आणि हे एक्स आहे या स्क्वेअर जर झाला तर स्क्वेअरचा एरिया आपल्याला माहिती आहे याचा एरिया येतो साईड स्क्वेअर साईड आहे एक्स आणि म्हणून याचा एरिया आला एक्स स्क्वेअर. तर हे आपणास या ठिकाणी पहिल्या चौकोनाचा एरिया काढता येईल. आता दुसरा या ठिकाणी आपल्याला जर घेतला तर हे एक्स आहे हे ए आहे हे म्हणजे हे एक्स आहे आणि हे ए आहे हा रेक्टँगल झाला समोरासमोरच्या बाजू कशा आहेत एक रूप आहेत खालचं या ठिकाणी. मग हा रेक्टँगल जर झाला तर या रेक्टँगलचा एरिया आपल्याला काढता येतो लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ आहे ए आणि ब्रेथ आहे एक्स म्हणून त्यांचा गुणाकार केला तर आपल्याला एरिया मिळाला ए एक्स. तर या ठिकाणी दुसऱ्या रेक्टँगलचा एरिया आपल्याला मिळाला आहे. आता आपण पुढे जाऊया हा चौकोन आपण घेतला तर काय होईल हे एक्स आहे हे जे अंतर हे एक्स आहे जे आत्ता ओढलेलं दिसत आहे म्हणजे इथून एक मिनटं इथून इथपर्यंत जे आहे ते एक्स अंतर आहे आणि हे बी आहे कारण हे बी आहे म्हणून हे सुद्धा बी होईल. हा हा एक्स आहे हा एक्स आहे म्हणजे हा रेक्टँगल होईल आणि इथं मग रेक्टँगलचं सूत्र लेंथ इंटू ब्रेथ एक्स इंटू बी तर एक्स इंटू बी हे याच या रेक्टँगलचा एरिया येईल. या रेक्टँगलचा विचार केला तर हे अंतर ए आहे कारण हे ए आहे हे ए आहे हे बी आहे कारण हे बी आहे आणि हे पण बी आहे आणि म्हणून इथं हे बी अंतर आहे हे ए अंतर आहे हा रेक्टँगल तयार झाला. हा रेक्टँगलचं एरिया काढायचा असेल तर लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे ए इंटू बी ए बी तर हा एरिया मिळेल आणि या सर्वांची बेरीज म्हणजे या एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी मिळेल. हा रेक्टँगल आहे लक्षात घ्या याची लांबी आहे एक्स प्लस ए आणि रुंदी आहे एक्स प्लस बी आणि म्हणून याचा एरिया मिळेल एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. तो एरिया आपण इथं लिहिला आहे पहिल्यांदा मोठ्या चौकोनाचा आणि तो एरिया या छोट्या छोट्या चौकोनांच्या बेरजे इतका असेल आणि म्हणून आपल्याला मिळालं एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस एक्स बी प्लस ए बी या चौघांची बेरीज या ठिकाणी दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस बी एक्स प्लस ए बी. आता या ठिकाणावरून या दोन्ही पदामधून एक्स सामायिक काढू शकतो आपण हे असंच लिहिलेलं आहे एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी ठीक आहे ना. हा रेक्टँगल असल्यामुळे त्याचा एरिया लेंथ इंटू ब्रेथ या ठिकाणी वापरलेली आहे इज इक्वल टू एक्स स्क्वेअर पहिलं पद यात कॉमन काढला एक्स तो बाजूला घेतला तर ए प्लस बी राहिला इंटू एक्स प्लस ए बी. तर ॲक्टिव्हिटीने आपल्याला हे सूत्र मिळालं पहिलं पद कॉमन आहे आणि दुसरं पद भिन्न आहे बघा. अशा वेळेस पहिल्या पदाचा वर्ग अधिक भिन्न पदांची बेरीज गुणिले पहिलं पद भिन्न पदांची बेरीज गुणिले पहिलं पद अधिक भिन्न पदांचा गुणाकार अशा पद्धतीचं आपल्याला हे सूत्र एक्सपान्शन फॉर्म्युला मिळतो. तो असा परत एकदा वाचतो एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स
प्लस ए बी तोच आपल्याला गुणाकाराच्या रूपाने सुद्धा या ठिकाणी सोडवता येतो. एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी बघा हाच आहे गुणाकाराच्या रूपाने आपण सोडवतो आहे. एक्स प्लस ए अँड एक्स प्लस बी आर बायनोमियल विथ वन टर्म इन कॉमन लेटस मल्टीप्लाय देम त्यांचे आपण गुणाकार करू. आता एक कॉमन टर्म आहे आणि दुसरी कॉमन नसलेली टर्म आहे मग हे बायनोमियल आहेत. बायनोमियलमध्ये काय करतात प्रत्येक पहिल्या बायनोमियलच्या प्रत्येक पदाने दुसऱ्या बायनोमियलला गुणत असतो आपण म्हणून एक्सने या बायनोमियलला गुणलं आणि एने या बायनोमियलला गुणलं. बघा एक्सने या बायनोमियलला गुणलं प्लस एने या बायनोमियलला गुणलं. इथं झालं मोनोमियल इंटू बायनोमियल. इथं काय झालं हा मोनोमियल आहे एकच टर्म आहे एक पदी गुणिले द्विपदी मग या एक पदीने या द्विपदीच्या दोन्ही पदांना गुणत असतो. इथे पण तसंच झाले मोनोमियल इंटू बायनोमियल या एक पदीने या पद दोन्ही पदांना गुणायचं आहे बायनोमियलच्या. मग आता या ठिकाणी आपण गुणून घेऊया. एक्सने पहिल्यांदा एक्सला गुणलं एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आलं. एक्सने बीला गुणलं तर बी इंटू एक्स बी एक्स आली दुसरी पद प्लस या एने एक्सला गुणलं तर ए एक्स गुणाकार आला. याच एने या दुसऱ्या टर्मला गुणलं तर ए बी गुणाकार आला. बघा या ठिकाणी परत या दोन्ही पदामधून एक सामायिक निघाला आणि आपल्याला मिळालं इज इक्वल टू एक्स स्क्वेअर जसाची तसा. आता बी प्लस ए लिहिला काय ए प्लस बी कारण बी इज ॲडिशन इज कॉमिटेटिव्ह म्हणजे त्यांच्यामध्ये क्रमनिरपेक्षता हा गुणधर्म असतो. म्हणजे दोन अधिक तीन केला तरी पाच येतो आणि तीन अधिक दोन केला तरी पाच येतो आणि म्हणून ए प्लस बी इंटू एक्स असं त्या ठिकाणी आपण लिहू शकतो किंवा तुम्ही बी प्लस ए इंटू एक्स असे लिहू शकता प्लस या दोघांचा गुणाकार ए बी. हे झालं आपलं एक्सपान्शन फॉर्म्युला ऑफ एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. तो या ठिकाणी परत एकदा आपण घेऊया एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. पहिलं पद सामायिक आहे दुसरं पद भिन्न आहे अशा वेळेस पहिल्या पदाचा वर्ग अधिक भिन्न पदांची बेरीज गुणिले पहिले पद अधिक भिन्न पदांचा गुणाकार अशा पद्धतीने हे एक्सपान्शन फॉर्म्युला येत असतो. पुढे जाऊया आपण एक्झाम्पलकडे प्रॅक्टिस सेट 5.1. आता याचे थोडेसे काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया. एक्सपान्शन आता या ठिकाणी एक्सपान्शन पहिलं जर घेतलं ए प्लस टू इंटू ए मायनस वन या ठिकाणी हे एक्झाम्पलमध्ये पहिलं पद जर बघितलं तुम्ही तर ते कॉमन आहे आणि दुसरी पदं भिन्न आहेत टू आणि मायनस वन आणि मग आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला हा वापरता येतो. या ठिकाणी मी तो वापरून दाखवतो ए प्लस टू इंटू ए मायनस वन इज इक्वल टू आता पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग अधिक इन ब्रॅकेट दुसऱ्या पदांची बेरीज. आता या ठिकाणी काय होतं टू प्लस मायनस वन ही दोघांची बेरीज होते लक्षात घ्या दोन आणि हे मायनस वन आहे इथं प्लस इंटू मायनस होईल आणि नंतर मल्टीप्लाय बाय फर्स्ट टर्म ए प्लस या दोघांचा गुणाकार टू इंटू मायनस वन हे लक्षात घ्या चिन्ह विसरता कामा नये याचं मायनस वन चिन्ह इज इक्वल टू ए स्क्वेअर हा इज इक्वल टू आहे या ठिकाणी लिहिताना होतं ए स्क्वेअर प्लस हा टू आणि मायनस वन आपल्याकडे दोन रुपये आणि एक रुपये कर्ज आहे तर एक रुपया आपण फेडला तर एक राहतो वन इंटू ए दॅट इज ए प्लस टू इंटू मायनस वन म्हणजे धन आणि ऋणाचा गुणाकार ऋण असतो आणि म्हणून या ठिकाणी आपला गुणाकार हा ऋण येईल तो येईल टू इंटू वन टू. तर हे आन्सर येईल ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए मायनस टू. तर अशा पद्धतीने आपल्याला ही एक्झाम्पलसुद्धा सोडवता येतील. असेच पुढचे एक्झाम्पल दुसरं तिसरं आपण सोडवू शकाल आहे की नाही. हे सुद्धा या ठिकाणी 13 कॉमन आहे हे लक्षात घ्या आणि एक जरी कॉमन असले तरी आपल्याला त्या पद्धतीने सोडवता येईल.
आता अपन चौथे एक्जाम्पल सोडून बघूया या पद्धतीने। आता या ठिकाणी बघा, दोन्ही पदं को सारखे दिलेले आहेत, मग आपल्याला या ठिकाणी आप एक्सपेन्शन फॉर्म्युला जर वापरायचं असेल आणि हे पद जर कॉमन घेतलं तर काय होते बघूया। 13 स्क्वेअर होईल पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोघांची बेरीज उरलेल्या म्हणजे एक्स प्लस मायनस एक्स इंटू 13 इंटू 13 प्लस या दोघांचा गुणाकार म्हणजेच एक्स इंटू मायनस एक्स। आणि हे सोडवायचं आहे फक्त, म्हणजे हे तर येईल 13 वर्ग 169 अधिक एक्स आणि वजा एक्सचा बेरीज केलेली आहे ती 0 येईल, 0 × 13 0 होईल, अधिक अधिक या ठिकाणी होणार नाही कारण हे अधिक आहे आणि हे वजा आहे, या ठिकाणी वजा हे वजा चिन्ह आहे, तर अधिक आणि वजा जर घेतलं तर वजा येईल गुणाकार एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळेल 169 मायनस एक्स स्क्वेअर। आता हेच एक्सपान्शन फॉर्म्युला आपण वर आपण जे यापूर्वी सूत्र घेतलेलं होतं ए प्लस बी इंटू ए मायनस बी, त्याने सुद्धा आपलं उत्तर हेच येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। बघा 13 स्क्वेअर 169 मायनस एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर, म्हणजे या पद्धतीने सोडवलं काय आणि वरच्या आपल्या पद्धतीने सोडवलं काय उत्तरात फरक पडणार नाही हे आपल्या लक्षात येईल। अशा पद्धतीने बाकीचेही एक्झाम्पल्स आपल्याला सोडवता येतील, आपण निश्चित ती प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद।